आता तीन विरोधी पक्षनेते सत्तेत गेले, आता विजय भाऊचं काय गॅरंटी आहे? ह्या 5 वर्षासारखं पक्षांतर 50 वर्षात कधी झालं? एवढे एवढ्या मला वाटते हा याच्यावर तर PhD झाली पाहिजे. पंकजाताही नाही, त्याचा त्यांची किती क्षमता आहे त्यांनी तपासली पाहिजे. आणि स्वतःचे 10-15 आमदार असले तर मग काही हरकत नाही, आम्ही युती करू पंकजाताई सोबत. म्हणतायत की या सरकारचा अंत होत असताना लवकरच बच्चेकडू आमच्यासोबत दिसतो. विजय मला मी मागेही सांगितलं होतं की आता तीन विरोधी पक्षनेते सत्तेत गेले, आता विजय भाऊचं काय गॅरंटी आहे? ते काय सांगता येतं एखादा? बोला बोला. त्याच्यानं मला काय वाटतं, मला पहिले नारायण, मी शिवसेनेत फुट बाहेर निघालो 20 वर्ष अगोदर. नारायण राणे शिवसेनेत होते, ते म्हणे या डबल शिवसेनेत. पण मला बाकीच्यांना विचारलं, पण हेच आता दुसऱ्या पक्षात जाणार आहे. म्हणजे काही खरं नसतं राजकारणात, काही खरं नसतं. तुम्हाला कोणी सांगितलं का असं की लवकरच विजयवरेट्टीवर पण वेगळ्या पक्षात जाते? काय सांगताय काय तुम्ही? मी सांगतो, तुम्ही आता तुम्ही अनुभव पाहिले, ह्या 5 वर्षासारखं पक्षांतर 50 वर्षात कधी झालं? एवढे एवढ्या मला वाटते हा याच्यावर तर PhD झाली पाहिजे. का राजकारणाचा जो एकंदरीत बदलता चेहरा आहे, तर एक मोठं क्रांतीचं पाऊल टाकलं आहे महाराष्ट्र राजकारणात. सर, भाजप नेते पंकज मुंडे 2 महिन्यापासून रजेवर होते, एक वेगळं ते दौरा करतायत, एक वेगळी भूमिका घेणार किंवा काय, असं आपण कसं बघताय या दौऱ्यात? मला वाटतं त्या त्यांची क्षमता आहे, त्यांच्यात ती क्षमता आहे, याच्यात काही मला शंका नाही आहे. आता आमच्या क्षमता आहे, आम्ही स्वतः मेहनत करतो, गावागावा जिल्ह्या जिल्ह्यात जातो, 350 गुन्हे अंगावर दाखल करून घेतले, जेवढं लढायचं आहे तेवढं लढतोय, जेवढं काम करायचं आहे तेवढं करतोय. क्षमता नसतानासुद्धा, आमचा बापदादा राजकारणात नसतानासुद्धा, आम्ही हे सगळं कामातून सेवेतून उभं केलेलं वलय आहे. हे काही जातीचा आम्हाला तर कधी आम्ही सांगितलं नाही का आम्ही पाटील आहे का तेली आहे का कुंभी आहे का मराठा. आम्ही सेवा हा आमचा पहिला धर्म आहे, आणि सेवेशिवाय आम्हाला काही समजत नाही. आणि पंकजाताही नाही, त्याचा त्यांची किती क्षमता आहे त्यांनी तपासली पाहिजे. आणि स्वतःचे 10-15 आमदार असले तर मग काही हरकत नाही, आम्ही युती करू पंकजाताईसोबत, काय हरकत आहे? पण या सगळ्या दौऱ्यानंतर येशील असं वाटतंय? कोणाचं कोणाला येशील? मुंडेंना आता ते का होते का, तुम्हाला किती वेळ देत आहे, किती तुम्ही त्याच्यात संघर्ष करताय? कसं एक दौरा केला पण नंतर काय प्रश्न आहे ना? लोकं तर जमा केली, पण लोकांना तुम्हाला कामही द्यावं लागतं, लोकांचे कामं करावंही लागतं. खूप मोठा संघर्ष आहे, म्हणजे इतकं सोपं थोडं असतं. आणि ते जर त्यांनी मनावर घेतलं तर ते करू शकत. जालना येथील